नमस्कार, मी वास्तुतज्ज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आणि आनंदी वास्तू दरवेळेसच काही ना काहीतरी संशोधनात्मक युनिक अशा गोष्टी तुमच्या सर्वांच्या सुखासाठी आणि आनंदासाठी घेऊन येत असतं. आणि त्यानुसार आम्ही आणलेलं आहे, ज्याप्रमाणे तुम्हाला मी मागं कबूल केलं होतं त्याप्रमाणे आणली आम्ही सप्त समिधा, सात समिधा सात वारांच्या. या ठिकाणी तुम्ही बघताय की आपल्याला या माध्यमातून दररोज म्हणजे सोमवारी वेगळी, मंगळवारी वेगळी, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार अशा दर दिवसाला वेगळ्या उदबत्त्या किंवा धूपबत्त्या आपल्याला घरात लावायच्या आहेत. आणि त्याचा आपल्याला खूप चांगला अनुभव येणार आहे, एक खूप चांगली ऊर्जा आपल्याला जाणवणार आहे. मी तुम्हाला हा बॉक्स दाखवतोय, सप्तसमिधा अशा पद्धतीने ह्या बॉक्समध्ये आपल्याला सात वारांच्या सात उदबत्त्या पाहायला मिळणार आहेत. त्यानुसार सोमवारी शिवशंभो बेलपत्र, मंगळवारी प्रिशाकेशर चंदन, बुधवारी तुलसी वृंदावन, गुरुवारी हिना, शुक्रवारी श्रावणी दवणा, शनिवारी चंदन आणि रविवारी हळद किंवा हरिद्रा. आणि ह्या सगळ्यांचा म्हणजे प्रत्येकामध्ये जी धूपबत्ती आहे ती बांबू विरहित आहे, बांबूचा वापर नाही. याच्या मागं तुम्हाला ह्या ज्या उदबत्त्यांचा वापर कशाकरता केला जाणार आहे त्याची माहिती देखील दिलेली आहे. जसं की शिवशंभो बेलपत्र हे मानसिक शांतता, ध्यानधारणा, आत्मशांती, वास्तुशुद्धी आणि शिवकृपाप्राप्तीसाठी तुम्हाला लावायची आहे. ही आहे सोमवारची शिवशंभो बेलपत्र उदबत्ती. याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो प्रत्येकामध्ये लावण्यासाठी आणि अशा पद्धतीचं ही सोंगटी आहे. याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे सकाळ संध्याकाळ सोमवारी, त्याच्या पुढच्या सोमवारी सकाळ संध्याकाळ, सकाळ संध्याकाळ म्हणजे पूर्ण महिन्यासाठी सोमवारचा शिवशंभो बेलपत्र या ठिकाणी दिलेला आहे. या अतिशय नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या आहेत, याच्यामध्ये कुठल्याही केमिकलचा वापर केलेला नाही. गाईच्या शेणाचा देखील याच्यामध्ये वापर केलेला आहे. जसं तुम्ही सोमवारी ही शिवशंभो बेलपत्र लावणार तशाच पद्धतीने तुम्ही मंगळवारच्या दिवशी प्रिशा केशरचंदन ही उदबत्ती लावायची आहे. यामुळं काय होईल तर प्रिशा केशरचंदनमुळे वैभव, उत्साह, आनंद, पितृशांती, धर्मनिष्ठा आणि ऊर्जा निर्मितीसाठी तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. यानंतर पाहूयात आपण बुधवारची. बुधवारच्या दिवशी वापरली जाणार आहे ती म्हणजे तुलसी वृंदावन. हिचा उपयोग काय आहे तर आध्यात्मिक वृद्धी, कौटुंबिक आनंद, शांतता, समाधान आणि सौभाग्यवृद्धीसाठी तुम्हाला ही दर बुधवारी लावायची आहे. गुरुवारच्या दिवशी लावायची हिना. सात्विक ऊर्जा निर्मिती, गुरुकृपा, चैतन्य, सर्वजन वशीकरण आणि सदा आनंद प्राप्तीसाठी ही हिना आपल्याला दर गुरुवारी लावायची आहे. शुक्रवारच्या दिवशी आपल्याला लावायचं आहे श्रावणी दवणा. मानसिक स्वास्थ्य, चैतन्य, आनंद, उत्साह आणि आरोग्य प्राप्तीकरता आपल्याला याचा उपयोग होणार आहे. शुक्रवारी लावायची दवणा. शनिवारी आपल्याला दर शनिवारी लावायची आहे चंदन. याचा उपयोग आहे आर्थिक वृद्धी, मानसिक शांतता, त्याच्यानंतर शारीरिक स्वास्थ्य आणि वादविवाद मुक्तीसाठी, घरामध्ये आनंद प्राप्तीसाठी ही चंदन आपल्याला लावायची आहे. आणि दर रविवारी हरिद्रा म्हणजे हळदी तुम्हाला ऊर्जावान वाटावं, उत्साही वातावरण निर्माण व्हावं, जीवनात कामाधंद्यात सातत्य निर्माण व्हावं, आत्मविश्वास निर्माण व्हावा, सर्व कार्यात यशप्राप्ती, मानसन्मान आणि यशप्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला दर रविवारी आपल्या देवापुढं लावायची आहे ही हरिद्रा उदबत्ती. अशा सात वारांच्या सात समिधा पूर्ण महिनाभर पुरतील अशा धूपबत्ती, बांबू विरहित, अतिशय नैसर्गिक इसेन्सने तयार केलेल्या, तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणाऱ्या सप्तसमिधा ह्या पूर्ण अशा एका बॉक्समध्ये आपल्याला मिळतील. एका बॉक्सची किंमत आहे 525 रुपये, परंतु एका बॉक्सवरती 5% डिस्काउंट म्हणजे आपल्याला ती मिळणार आहे फक्त 500 रुपयाला. जर तुम्ही याचे 5 बॉक्स घेतले तर आपल्याला 10% डिस्काउंट मिळून ती आपल्याला मिळणार आहे 2362 रुपयाला. आणि जर तुम्ही या 10 बॉक्स घेतले तर तुम्हाला मिळणार आहे 20% डिस्काउंट म्हणजेच फक्त 4200 रुपयाला. अर्थातच ह्या खूप कमी प्रमाणामध्ये आपण उत्पादित केलेल्या आहेत, त्यामुळे याची मागणीही वाढलेली आहे पूर्वीपासून, कारण यापूर्वी पोस्ट टाकली होती. त्यामुळे तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्ही तत्काळ मागणी 77190 80555 स्क्रीनवर देखील तो नंबर येतो आहे त्याच्यावरती त्वरित आपली मागणी नोंदवा आणि निराशा टाळा. ही सप्तसमिधा निश्चितच तुम्हाला सात वारांचं हवन केल्याचं पुण्य देईल.
सप्तसमिधा देवापुढे जळणारी पण सौख्याचा सुगंध दरवळून टाकणारी अशी सप्तसमिधा.